नमस्कार माझे शेतकरी मायबाप व बंधू भगिनींनो, माझं नाव प्रतीक चोगीसे. मी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथील थर्ड इयरचा विद्यार्थी. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण भारतात एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे केंद्र सरकारने आणलेले 3 कृषी विधायके. आणि याच विषयावर आज कृषी योद्धा संघटनेने जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली ना, मला सहभाग होण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानू इच्छितो. मित्रांनो, हे 3 कृषी विधायके आपण गेल्या काही दिवसापासून न्यूजपेपरमध्ये वाचत आहोत, न्यूजमध्ये ऐकत आहोत, पण ॲज अ ॲग्रिकॉस मला याच्यातलं काय समजलेलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी याच्या बाजूनेही बोलत नाही, याच्या विरोधातही बोलत नाही. मित्रांनो, याच्यातला जो तिसरा कायदा आहे तो म्हणजे आवश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020. तर ह्या कायद्यानुसार शेतकऱ्याला जी साठवणूक करायची आहे ती तो त्याच्यावर काही बंदी नाही आहे. पण हा याच्या पहिले जो कायदा होता 1955 त्याच्यानुसार साठेबाजी करण्यास बंदी होती, पण ह्या कायद्यानुसार आता साठेबाजी करण्यावर कोणती बंदी नाही आहे. पण यात शेतकऱ्याचा काही फायदा आहे मला काही दिसून येत नाही, कारण की शेतकरी त्याच्या भरपूर अडचणी आहे, तो साठवून ठेवू शकत नाही माल, त्याला पैशांची गरज असते पुढच्या हंगामाच्या पेरणीसाठी. यात फायदा दिसतोय तो म्हणजे कंपनीचा, कारण की कंपनीचे जे लोक आहेत ते त्यांच्याकडे मोठमोठे गोडाऊन असतात, ते माल साठवून ठेवू शकतात, आणि याच्यामुळे ते बाजारात आर्टिफिशियल डिमांड क्रिएट करून मागे तर वाढवतीलच, याच्याने ग्राहकांचं नुकसान तर होईलच, पण शेतकऱ्याचाही काही फायदा या कायद्यात तर मला काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक तोट्याची बाब दिसून येते. आणि उरला प्रश्न म्हणजे सगळीकडे ज्याची चर्चा चालू आहे की APMC बंद होतील का, MSP मिळेल का. AMSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस. पण हे जे 3 कृषी विधेयक आणलेले सरकारने याच्यात कुठेही APMC बंद होण्याचा किंवा MSP न मिळण्याचा उल्लेख नाही आहे. पण जर या करार शेतीद्वारे जर कंपन्यांचे वर्चस्व येणाऱ्या काळात दिसून आले तर मग APMC ती राहतील का नाही, हा एक मोठा चर्चा विषय आहे. आणि उरला प्रश्न MSPचा, तर केंद्र सरकारने त्यात उल्लेख केलेला आहे की बुवा जर करार शेती केलेली असेल तर MSPमध्ये केंद्र सरकारचा कुठेही हस्तक्षेप नसेल. पण मग जे आंदोलन करत शेतकरी, त्यांची मुख्य मागणी ही आहे की बुवा सरकारने गॅरंटेड MSP द्यावी. जर सरकारने गॅरंटी MSP दिली तर ती शेतकऱ्यांसाठी फायद्याची बाब ठरू शकते. आणि जी कॉन्ट्रॅक्ट शेती आहे तो एक मला फायद्याचा बाजू मला शेतकऱ्यांसाठी वाटते, कारण की कॉन्ट्रॅक्ट शेती ही काही नवीन पद्धत नाही, भारतात जुनी पद्धतच आहे. अनेक ठिकाणी भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट शेती पहिल्यापासून होत आहे, पण मात्र याला सरकारचा फक्त कायदेशीर बाजू देण्याचा एक प्रयत्न इथे दिसून येतो आहे. तर ही एक फायद्याची बाब आहे. पण कॉन्ट्रॅक्ट शेती करत असताना जर शेतकऱ्याने करार लिहित असताना जर शेतकऱ्याने आधी MSP बद्दल त्याच्यात उल्लेख केलेला असेल तर त्याला कंपनीकडनं MSP मिळू शकते. जर शेतकऱ्याने करारादरम्यान त्याचा चांगल्या ग्रेडचं जर उत्पन्न आलं तर त्याला जास्तीत जास्त किंमत किती देऊ शकता याचं त्या करारानुसार लिहून घेतलेलं असेल तर त्याला त्याची चांगली किंमत मिळू शकते. आणि एक मलाही फायद्याची बाब दिसून येत आहे. आणि शेतकऱ्याला कर्ज काढण्याची वेळ सुद्धा याच्याने येऊ शकत नाही, कारण त्याचं कंपनीने ऑलरेडी शेतकऱ्याला माहिती त्याचं उत्पन्न किती रुपयाला विकलं जाणार आहे, त्यामुळे त्याच्यावर काही कर्ज काढण्याची वेळ येईल असं मला दिसून येऊ शकत नाही. पण याच्यातली एक तोड्याची बाब अशी आहे की करार करताना जर कंपनीने शेतकऱ्याला फसवलं तर शेतकऱ्याला कोणत्याही स्थानिक कोर्टात जाता येणार नाही, त्याला तक्रार करायची असेल तर ती तिथल्या प्रांताधिकाऱ्याकडे करावं लागेल. तर शेतकऱ्याचा या सिस्टीमवर विश्वास आहे असं मला काही वाटत नाही, कारण की ते प्रांताधिकारी शेतकऱ्याला किती वेळ देऊ शकतात हे त्यांनाच माहिती. आणि ते त्याच्यात शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागेल नाही लागेल यावर सुद्धा शंका आहे. आता याच्यातला जो एक कायदा आहे तो म्हणजे शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री कायदा सन 2020. तर या कायद्याअंतर्गत शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कुठेही विकता येणार आहे. याचा प्रमुख हेतू असा आहे की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कोणालाही आणि कुठेही विकता यावा. पण तरी एक फायद्याची बाब आहे, त्याला शेतमाल कुठेही विकता येऊ शकतो, त्याला हव्या त्या किमतीत विकता येऊ शकतो. पण याच्यातला जो दुसरा हेतू आहे तो म्हणजे दलाल नष्ट व्हावी, दलाली नष्ट व्हावी, मिडलमॅन जे ते नष्ट व्हावे. पण मला याच्यात काही दलाली नष्ट होईल असं दिसत नाही आहे, कारण की मार्केटमधले दलाल तर याच्यात नसतील, पण गावांमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये शेतकऱ्याला असे सुचवणारे अनेक लोक निर्माण होतील, अनेक दलाल निर्माण होतील की बा तुम्ही याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्या, याच कंपनीला उत्पन्न विका, त्याच्यामुळे दलाल नष्ट होतील असं काही यात दिसत नाही आहे. त्याच्यामुळे ही एक तोड्याची बाब शेतकऱ्यांसाठी आहे. तर असे अनेक फायदे व तोटे या कृषी विधेयकांचे आहेत.
आणि लवकरच सरकारने शेतकऱ्यांची बाजू ऐकून सन यावर निर्णय घ्यावा एवढीच एक आशा आहे, कारण की शेतकरी हा जगाचा पोषणदार आहे, तो जगला तर आपण जगू, हे तर आपल्याला या कोरोनाच्या काळात दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.